नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपली शेती आपलं शिवार या आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण वेगवेगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवतो, जेणेकरून नवीन शेतकरी असतील त्यांना चांगल्या प्रकारे माहिती जावी। तसंच आपण बुरशीनाशकाचे प्रकार असतील किंवा भुरीवरती कसं नियंत्रण करायचं याचाही आपण व्हिडिओ पाहिलेला आहे चांगल्या प्रकारे। तर आजही आपण तशाच प्रकारे एक चांगला व्हिडिओ बघणार आहोत। तर नवीन कोण शेतकरी असतील त्यांनी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। पण लुना एक्सप्रियन्स ह्या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत ते, आणि ते कशाप्रकारे काम करते याचाही अभ्यास करणार आहोत। तर बघा, याच्यामध्ये घटक कोणते आहेत, मोड ऑफ ॲक्शन कसं आहे, कोणकोणत्या पिकांवरती वापरले जाते, कोणकोणत्या बुरशीवरती चालते, त्याचं प्रमाण किंवा त्याचे फायदे काय काय आहेत याची माहिती आपण चांगल्या प्रकारे आज आपण घेऊया। तर बघा, घटक आहे फ्लुओपायरस 17.7% प्लस त्याच्याबरोबर टेबुकोनाझॉल हेही 17.7%। आता ते कशाप्रकारे काम करतं म्हणजे त्याचे मोड ऑफ ॲक्शन काय ते देखील आपण बघूयात। चला मोड ऑफ ॲक्शन बघा, फ्लुओपायरम बायरने शोधलेले एक नवीन रासायनिक वर्गातील संबंधित आहे। बघा, याचा अर्थ की बुरशीच्या जी श्वसन प्रक्रिया आहे ती खंडित करते किंवा त्यांना मिळणारी ऊर्जा थांबवते आणि त्याला मारण्याचं किंवा रोखण्याचंही काम करते। टेबुकोनाझॉल त्याचं काय काय बघा, ही बुरशीच्या पेशीच्या भिंतीच्या रचना असतात बुरशी तयार करते त्यात हस्तक्षेप करतं, म्हणजेच त्यांना मारण्याचं काम करतं, जेणेकरून ते पुनरुत्पादन परत होणार नाही, त्या बुरशीचं नंतर परत वाढणार नाही। आणि ही लुना हे प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह म्हणजेच येण्याच्या अगोदरही आपण वापरू शकतो किंवा आल्यानंतर भुरी आल्यानंतरसुद्धा ते वापरू शकतो, दोन्ही प्रकारे हे काम करतं। आता ही लुना कोणकोणत्या पिकावरती आपण वापरू शकतो बघा, द्राक्ष, डाळिंब, कारले, दोडका, काकडी, टोमॅटो, शिमला, पालेभाज्यावर्गीय पिके असतील, फळभाज्यावर्गीय पिके यामध्ये आपण वापर करू शकतो। म्हणजे वेलवर्गीय पिकावरतीसुद्धा चांगला याचा आपणाला रिझल्ट पाहायला मिळतो। आता कोणकोणत्या रोगावरती काम करतं ते लोणाचा चांगला बेस्ट रिझल्ट कोणकोणत्या पिकावरती, भरपूर पिकावरती पण आपण त्यातलं थोडंच पिकावरती बघू जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होतो। अँथ्रॅकोनस म्हणजे हे डाळिंब असेल, द्राक्ष असेल, त्याच्यावरती येणार रोग ह्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे काम करतो। नंतर आहे ते टोमॅटोवरती लीफ मोड म्हणजे पानावरती जो येतो लीफ मोड ह्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे काम करते। नंतर आहे बघा ॲपल स्कॅब म्हणजे ॲपलवरती येणारे जे स्कॅब असतात छोटे छोटे त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे हे काम करतं। आणि नंतर सांगायची ह्यातल्या आपल्या व्हिडिओमधली सांगायची चांगली गोष्ट म्हणजे हे भुरी कारल्यावरती असेल, दोडका असेल, द्राक्ष असेल, भुरीवरती एकदम चांगल्या प्रकारे काम करतं, बेस्ट ऑफ बेस्ट रिझल्ट आपल्याला लुना देतं। सेपरेट जर आपण स्प्रे घेतला तर ह्याचा अत्यंत चांगला भुरीला परिणामकारक असा मिळतो। दोन स्प्रे घेतले तर भुरीवरती चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण मिळवू शकतो। थंडीच्या दिवसात तर चांगलाच भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो आपल्याला, मग त्यासाठी लुना प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घ्या, तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट चांगला फायदा मिळून जाईल। आणि दोन स्प्रे जरी घेतले एका पिकात तर भुरी दिसणारसुद्धा नाही। मी माझ्या आलेल्या अनुभवानुसार सांगत आहे तुम्हाला, प्रमाणेच 1 ml पर लिटर म्हणजे 200 लिटरचा जरी बॅलर असले तर 200 ml वापरा, त्यानुसार आपण त्याचा वापर करू शकतो। आता बघा, घ्यावायची काळजी बघा, ह्याच्यामध्ये काय येतं आहे, जास्त मिश्रण करू नका, म्हणजे जास्त बुरशीनाशक दुसरे असेल कीटकनाशक याचा जास्त वापर करू नका, लेबलवर दिलेल्यानुसार सल्ल्यानुसार का। आणि मी तर म्हणतो सेपरेट लुना वापरलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटून जाईल। आणि काय होतं, कव्हरेजसाठी पाणी जास्त वापरलं पाहिजे, काय काय शेतकरी काय करतात पैसे वाचण्यासाठी कव्हरेज जास्त पाणी वापरत नाही, थोड्या पाण्यात थोड्या औषधामध्ये वापराय बघतात, पण त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटत नाही। आणि दिलेल्या शिफारसीनुसारच तुम्ही स्प्रे घ्या, उच्च तापमान असेल, वारा असेल, धूळ कमी आर्द्रता असेल त्यात जास्त वापर करू नका। तर आज आपण लुना या फंगिसाइडविषयी माहिती घेतली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आपली कमेंट खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद।